भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाने आर्थिक वर्ष 2021-22 मधील 76.16 दशलक्ष टन लोडिंगच्या तुलनेत 7.5% वाढीसह 2022-23 आर्थिक वर्षात मध्य रेल्वेची 81.88 दशलक्ष टन मालाची झालेली लोडिंग मध्य रेल्वेवरील आतापर्यंतची सर्वोत्तम लोडिंग आहे. मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये केवळ लोडिंगचे उद्दिष्टच साध्य केले नाही तर ते 2.4% ओलांडले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 पेक्षा 5.72 दशलक्ष टन वाढीव लोडिंग नोंदवले गेले होते. मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 8,438.83 कोटींचा मूळ महसूल नोंदवला, जो आर्थिक वर्ष 2021-22 तुलनेत 15.1% वाढला आहे. तसेच गेल्या आर्थिक वर्षापेक्षा 1,108.6 कोटींची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये NTKMचे लोडिंग, जे 1 किलोमीटर वाहून नेले जाणारे 1 टन पेलोड आहे, 13.9% वाढले आणि शिशाचे लोडिंग गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 6% वाढले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मधील 524 रेकच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 94.60% विक्रमी वाढ नोंदवून ऑटोमोबाईल्सचे 1,020 रेक लोड करण्यात आले. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मध्य रेल्वेच्या एकूण लोडिंग आकडेवारीमध्ये लोह खनिजाच्या लोडिंगमध्ये 1.69 दशलक्ष टन वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 तुलनेत 2022-23 मध्ये लोह आणि स्टीलमध्ये 54.1%, कांद्यामध्ये 32.5%, पेट्रोलियम उत्पादनांमध्ये 21.1%, कंटेनरमध्ये 16.4%, अन्नधान्यामध्ये 5.60%, खतामध्ये 5%, सिमेंटमध्ये 4%, लोडिंग मध्ये वाढ झाली आहे. मध्य रेल्वेने मार्च 2022 मधील 7.62 दशलक्ष टनांच्या तुलनेत मार्च 2023 महिन्यात 8.70 दशलक्ष टन इतके मासिक लोडिंग देखील नोंदवल्याचे सांगण्यात आले.